नवीन स्टुडंट्स येतील पण मी विसरून पण जाईल कदाचित. अयो दीदी असं नको करू, असं नको करू आमच्या सोबत. बघताय तुम्ही सगळे. हॅलो काकी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रतीक्षा थोरात हियर. सो माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर अशी मी मस्त एकदम ट्रॅव्हल मोडमध्ये दिसते ना तुम्हाला. व्हॅकेशन मोड माझा ऑन झालेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. केरळ मग ही ट्रीप मग ही ट्रीप कंटिन्यू चालूच आहे एका मागे. सो ॲक्च्युली आम्ही दिव्याघरला स्टुडंट्स लोकांची ट्रीप काढलेली होती. ॲक्च्युली आम्ही खूप एन्जॉय केला आहे, खूप जास्त एन्जॉय केला, तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि एन्जॉय पण केला, मस्ती पण केली, बीचवरती पण फिरलो, खूप सारा फोटोशूट केला आहे फोनमध्ये आणि खूप व्हिडिओज पण काढले. तुम्ही पाहत असाल इंस्टाग्रामवरती, नसेल पाहत तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन पहा. बघा रात्री पहाटेचे 4:45 वाजलेत आणि 4:45 मी ब्लॉग एडिट करत होते, करते म्हणजे कोणता केरळवाला ब्लॉग जो की तुम्हाला तुम्ही पाहिला असेल, तर नसेल पाहिला तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली तर तुम्ही पाहू शकता केरळचा ब्लॉग. आणि हा आत्ताचा ब्लॉग चालू झाला आहे दुसऱ्या डेस्टिनेशनचा, दुसरीकडे फिरायला जाणार त्या ट्रीपचा ब्लॉग चालू झालेला आहे. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि अशा प्रकारे माझं सकाळी सकाळी काम, म्हणजे रात्र झोपलीच नाही आहे मी, असंच काम चालू आहे. सो ब्लॉग कंटिन्यू पहा, खूप मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप स्टुडंट्सला घेऊन चालले, बॅग पॅक केली आहे, चेंज केलं आहे सामान सगळं आणि आता निघणार आहे. थँक्यू. ब्लॉग कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग गर्ल्स. आवाज लय कमी आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. थोड कसलं जोर एन्जॉय करणार का फुल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गप्रे मी माझ्या पुरती मजा करत असते. किती फॉग आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण फॉग आहे फॉग आला आणि तरी 8 बर का तरी अख्खा फॉग उतरलाय. खूप भारी वाटत. हा ही मम्मीची आई आहे माझी. अच्छा अगं नाही खूप उशीर, आम्ही खूप थांबत थांबत आलोय. त्यांना फोन करतो आपण, मला तर ही केलं असेल तू त्यांना
खूप सारे ॲक्टिव्हिटीज करणार आहे आम्ही, खूप सारे गेम्स खेळणार आहे, गेम्स पण खेळणार करत. सो आज डे वन आहे आमचा. गर्ल्स म्हणजे माझ्या स्टुडंट सगळे खूप हॅपी आहेत, बिकॉज आमच्या भारतवरती गेला तर हॅपी आहेत त्या. आणि म्हणजे पुढे कळलंच की आम्ही किती एन्जॉय केला, खूप जास्त एन्जॉय केला. सो ब्लॉग कंटिन्यू पहा. काय काय करणार पाण्यात गेलं, पाण्यात जाणार की नाही दिसतंय सगळं व्यवस्थित. ते 2000 शूज आणणार, आणलेला आहे हा तो. ओके, आणला तो बी जाणार का पाण्यात जाऊन? 2000 अच्छा विचार करताय. ओके, अजून काय करणार? तसे काय करणार आहे? पहिले जाऊन त्या पाण्यात. अच्छा चालले का? आपण काय करू, जर तुमच्याकडे 2 तासाचा वेळ आहे तोपर्यंत तुम्ही आराम करा, व्हिडिओज बनवायचे व्हिडिओज बनवा, बुमरँग्स काढा, परत आंघोळ करा पारुषांनो. आणि खूप भारी मेकअप करा, मग आपण मस्तपैकी मस्त कोकणी पद्धतीचं जेवण जेवायला जाऊयात. हे गाइस, आम्ही आलेलो आहे आता मस्त पैकी, सगळे मेकअप शेकअप करू ना. अरे यार, पण लेट झाले त्यामुळं आता लेट जेवणार आहेत सगळे. आणि मग वा मस्त मुलींचं जेवण आलेलं आहे. काय काय रे तुमच्याच्यात वेज मध्ये? मस्त थाळी, पनीरची भाजी, पंचपक्वान्न. तुमचे फ्रेंड बोलतील ताई काय यांना थाळीच खायला घालते का काय? ताई हेल्दी खाणं खाऊ घालते. आणि आम्ही खातोय खूप सारे व्हरायटी का. नॉनव्हेज वाला बघूया. अरे हा म्हणजे हे व्हेज वाला चाललंय, पण हे जे नॉनव्हेज वाला चाललं नाही, हे पाप केलेलं आहे म्हणून यांचं लवकर आलं नाही. हे इली सगळ्यात जास्त पाप केलंय. चिप्स खाते तिथं मॅडमला सोडून, होते माझ्याकडे जास्ती काही दिलं तर पण. हा तू खातो तू? थँक्यू. ही माझी आलेली आहे प्रॉन्स थाळी. ओके, हा म्हणजे सगळ्यात पहिले मला अजून दिली तिने. वा, तिला कळलं वाटतं मी त्यांची मॅडम आहे. आता मस्त पैकी टेस्ट करा, सुंदर जेवण आहे, खूप जास्त घ्या. ए आवडलं वेज? मी असं इथं तसं कमीच बनवते. पण तुमची आवड निवड दादा होईन तीन अंग बिंगावरती. ऍक्च्युली आम्ही खूप लेट आलेलो आणि 10 मिनिटात अंधार पडला. पण तिथे थोडं लेट असलं पाहिजे.
द्या. किती हाल होतात वेजवाल्यांचे? आमच्यापेक्षा भारी असते. आमच्याकडे किती व्हरायटीज असतात माहिती आहे? लॉलीपॉप, ट्रिपल राईस, स्टँड ऑल, चिकन चिली, काय सांगू शकत नाही. पण आमचंच भारी असतं. खुशी आमच्या व्हरायटीज नसते, लॉलीपॉप भारी असतात. हॅलो नॉनव्हेज वाल्यांना का सूप आहे झाला. हात घ्या खाली दोन चान्स अजून एकदा मारा आता तिकडला मॅकबुक घे ना, त्याच्या ट्रेन रेट काय आहे की चालते बाबा बरं हा आता कसं एकदम सगळे हल्ले पाहिजे
हेलो क्या नाम पढ़ना हाँ मैं तो तुम्हें भेटते हैं ट्रेनिंग ना बोल की क्वीन निगली टाया खतरनाक गावठी भाषा मध्ये राजे एक कोणता तरी राजा हो तसं नसतो खुशी जी आपकी क्या राय खुशी जी आप क्यों हंस रहे हो आप क्यों इतना खुश हो रहे हो वाह सारे आपके बैठ के लिए वर्कलोड मेन वर्कलोड इधर इधर दर्द होता है इधर साला ये दर्द क्यों नहीं खत्म होता खोटी खोटी ना करता काढून टाक यांचं बरं आहे राव नको काढायची लावायची नसीब में नहीं थी जैसे कि मैंने नहीं गिरी नहीं गिरी मत तुम्ही सगळे बघा डबल डबल खेळते दिव्या घरला आले की पाटील खानावाडा यायला विसरू नका तुम्ही पाहू शकता ऑलरेडी इतकी गर्दी आहे ऑलरेडी खूप गर्दी असते त्यांची फ्रेंड्स वगैरे इतकी गर्दी त्यामुळे खूप गर्दी असते सो आम्ही आमचं टेबल बुक करून घेतात तर ऑलरेडी खूप गर्दी पाटील खानावाडा जेव्हाला खूप भिजलं आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली ना त्यामुळे खूप भूक लागली आहे ना भिजला आलेला तर इकडची टेस्ट खरंच खूप छान आहे असं ऐकलंय तर बघूयात कसं आहे ऑलरेडी इतके लोक वेटिंगला तुम्ही जाऊ शकता वेज तिथे नाही हा तिथे हो तिथे आहे वेज तिथं इतना खाओगे देखो तो इतना खाएगी तू इतना खाएगी तो हाँ तूट पडो पापडच खातात सगळे पहिले आमचं पण आलं आयुष्य स्पेशलिटी करा ना चालू किती नाला का बाई मला वाटलं म्हणतात मॅडमचं नाला म्हणून नाही खात
मी काल प्रॉन्स ट्राय केलेलं, आज पापलेट ट्राय करणार आहे. कसं वाटलं जेवण? मस्त मस्त होतं ना? संतुष्ट झालं. संतुष्ट मन संतुष्ट झालं. जेवण कसं होतं? किडा बिडा काही दिसला का? मस्त. ही कोळंबीला किडा बोलते. व्हेजिटेरियन म्हणून दीदीने खाल्लं नाही. म्हणून मी खाल्लं नाही तुझं मन. होते का कट्टे उकडीचं? मग मला खूप वाटतं. त्यामुळे इथे कसं आहे की आधीच ऑर्डर द्यावी लागते ॲक्च्युली. आणि खास ह्या नेम प्लेटमुळे मी इकडे आतमध्ये आली. आणि इकडे आल्यानंतर भरपूर काही गोष्टी बघायला मिळाल्या, जसं की मालवणी मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, परत आंबोळीचं पीठ, नाचणीचं पीठ, गावांचं पीठ, भरपूर गोष्टी आहेत. लावू शकता आवळा सरबत वगैरे बरंच काही आहे. सो तुम्ही दिव्याघरला आलात तर कॉलनीचं वगैरे नाव आहे का इथं? काय काका कॉलनीचं वगैरे नाव आहे का काही? तळणी पकड. अच्छा तुम्ही सांग कुठे आहे? तळणी पकड. तळणी. हां तर दिव्याघरला आला तर इथे यायला विसरू नका. खूप छान त्यांच्याकडे सगळं साहित्य मिळतं तुम्हाला, भरपूर गोष्टी भेटतील. तर पापड वगैरे जर तुम्ही शौकीन असाल या सगळ्या गोष्टी खाण्याची चमचमीत माझ्यासारखे, तर तुम्ही घेऊ शकता. आणि यांच्याकडे खास ऑर्डर केली की मोदक पण मिळतात. सो संध्याकाळी आपण मोदक पण टेस्ट करणार आहे, त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला सांगेन. आणि पाटील खानावळताच्या शेजारीच आहे यांचं. काय घेताय पुरेनो? छोटी छोटी छोटी. ऍक्च्युली तुम्ही पाहू शकता विषय कसा आहे माहितीये का? केळीची बॅग बघतो आम्ही भाग. आणि हे बघा ट्विनिंग. कुठे झाला तुम्ही? आणि हे लोक कुठे झाले? आणि तुमची गाडी कुठे गेली सगळ्यांची? आमची गाडी तिकडे ठेवली. हो घेता का कोणी? वाव पिशी किती छान दिसते. दीदीचं काय चाललंय? मजा आली ना? तुम्ही कसे घाबरले सगळे? आम्ही नाही घाबरलो. चल मनीषा घाबरली ना? तू ओरडली झाडलं काय झालं ना? ती घाबरली. अरे फुल एन्जॉय केला ना? हम ऐसे स्विमिंग करते हैं ऐसे.
काय म्हणणं आहे तुझं? खूपच भारी वाटते. आमच्याकडे तेच बोलतात. खूप भारी वाटते. म्हणजे समुद्र सोडला आहे डबक्यातून तिला पोहायचं. मला खूप भारी वाटते. तुमची मॅडम म्हणजे बुडी मारून घ्यायची. कोण मारून राहिल रे? आता कुठल्या भाषेवर आता सध्या आहे तुमच्या पुण्यात मिक्स होती मी. पाण्यात पण मिक्स होऊन येत जरा. ये तू इकडे औरंगाबाद लगेच चालू होईल बघ. इकडे सातारा चालूच होईल. आमच्याकडचं कुठे गेली सातारा? काय तर म्हणे कुत्रा. काय म्हणतो वी आर गोइंग टू आर होम. आम्ही चाललेलो आमच्या घरी आणि खूप मजा आली. खूप जास्त मजा आली. बॅक टू बॅक वॅकेशन्स म्हणजे खूप भारी वाटतंय मला की 11 महिन्यानंतर मी आत्ताशी ब्रेक घेतला आहे. आता 11 महिने मी खूप वेळा नाचली आहे हा शब्द. 11 महिने तर मी खूप काम केलेलं. तुम्हाला माहिती आहे मी आत्ताशी मी ब्रेक घेतला आहे बट स्टील उद्या मला वर्क आहे त्यामुळे मी आता परत चालली आहे. उद्या आणि परत 2-4 दिवस कंटिन्यू वर्क आहे त्यामुळे परत चालली. आणि तुम्ही मला वॅकेशन मोड सांगते आणि परत काम पण करते आहे. ठीक आहे काम करावंच लागतं ना. दुनिया में रहना तो काम करते रे. चलो स्वतः चेकआउट करणार आहे. सो गाईज आम्ही सिंकाई हॉटेलला थांबलेलो 3 दिवस आणि ॲक्च्युली तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहिलं असेल तिथे स्विमिंग पूल पण अवेलेबल होतं आणि त्यांचा स्टे पण खूप व्यवस्थित हायजीन मेंटेन करून होतं. सगळ्या गोष्टी खूप छान. आम्ही खूप जास्त एन्जॉय खूप सारे मेमरीज स्टुडंट्स लोकांसोबत घेऊन चाललेलो आहे आणि खूप जास्त एन्जॉय केला खूप जास्त. सो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल आमची ट्रिप आवडली असेल आणि माझे स्टुडंट्स लोक बोलतात की ताई तू जसं आमच्याकडून म्हणजे आमच्यासाठी एवढं सगळं करते ना तसं दुसरं कोणी नसतं केलं एवढं तर त्यांना पण खूप आनंद झाला. त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात की त्यांना कसं वाटलं. येऊ दे त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात कसं वाटलं ट्रिप. खूप भारी वाटलं आम्हाला. एन्जॉय केलं. पाण्याला घाबरत होती आणि आज पाण्यातून बाहेर यायला तयारच नव्हती. आधी तेव्हा नको नको काढलं बाहेर. कसं वाटलं तुला ट्रिप? म्हणजे मी आज पण इव्हन कधी गेली नव्हते तिने खूप केलं आमच्यासाठी. तुमच्याच पैशाने नेलं तुम्हाला आमच्या पैशाने पण आम्हाला रिस्क नाही कोणी घेत ना तुम्ही रिस्क आम्ही घेतली पण त्याला आवडलं ना आनंद झाला मला खूप. कसं वाटतं शेवटचा दिवस माझ्यासोबत? नको वाटतंय शेवटचा दिवस नको वाटतंय. हा दिवस संपूर्ण वाटतंय. मला पण तुमच्या सगळ्यांची सवय झाली ना 2 महिने. सो मला म्हणजे असं तुम्हाला सोडूच नाही. तुम्हाला कसं वाटतंय? बाय. तुम्हाला कसं वाटतंय? आपको कैसे लग रहा है ट्रिप? एन्जॉय की नहीं? खूप मस्त. खूप मजा आली. खूप काही म्हणजे एन्जॉय केले आम्ही. खूप नवीन नवीन ऍक्च्युली आम्हाला हिला शांत बघायची सवय ती त्यानंतर बोलली तर वाईल्ड रूप बघायला भेटलं आम्हाला आणि पूर्ण 2 महिने खूप शांत कष्टाळ वर्गी बघितली आणि आता एकदम फुल एन्जॉय गर्ल. जसं खूप जास्त एन्जॉय करणारी मुलगी पाहिले आम्ही. मी जिथे तिथे वाटते म्हणजे जिथे शांत राहायचं तसं. तू मॅडम सारखीच आहे तुझ्या. जैसा देश वैसा जहा पे जाय वैसा मिक्स होणार. दीदी थँक्यू. मस्त वाटलं इकडे सगळ्या एन्जॉयमेंट झालं. 2 महिन्याचं पूर्ण म्हणजे थकावट गेली आणि जास्त पण लास्ट वीकची प्रेशर होतं खूप. लास्ट वीकला खूप जास्त. तो पण ब्लॉग टाकणार आहे बरं का आम्ही ह्यांचा लास्ट वीकचा जो खूप मेहनत घेतली ना मुलींनी याची तो पण टाकणार आहे. तुला कसं वाटलं विषय? इकडे की नाही लिपस्टिक नाही लावली ती लावली. बरं एन्जॉय नाही केलं वाटतं तिने म्हणून. सगळ्यापासून मी पण किती टॅन झाले. खूप जास्त टॅन झाले. शेवटी तर पाण्यामध्ये खेळत होते लोक पकडा पकडी. ह्यांना विचारत मॅडम.
पुन्हा म्हणलो आम्ही कसं काय एन्जॉय केला की नाही तिकडे एन्जॉय केला खूप केलं कसं वाटलं आमच्यासोबत आता आपलं शेवटचं दिवस आहे आपण तुम्हाला मिस नाही करणार खूप करणार ना खूप एन्जॉय केला सगळ्या पोरांनी भरभरून मन मन मोकळं आणि त्यांना बघून मला खूप खुश होत होते मी असं म्हणते एन्जॉय करून भेटतं प्रत्येकाचं नाही ना शिकत किती भारी म्हणजे मी तर नेहमी एन्जॉय करते यार पण असं कोणाला तरी आपण एवढ्या सगळ्या ग्रुपनी नेणं जबाबदारीने नेणं आणि आणणं सक्सेसफुली ती ट्रिप होणं ते खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणजे यांच्या सगळ्यांचा आनंद बघून मला तरी खूप जास्त आनंद झाला खूप जास्त ब्लॉग में नहीं दिखा सकते क्योंकि बहुत सारी पर्सनल एन्जॉयमेंट पण आमचं झालेला खूप जास्त पण सगळ्यात गोष्ट आम्ही ब्लॉग मध्ये नाही दाखवतो एवढं सांगेल की आम्ही खूप जास्त प्रचंड एन्जॉय केला प्रचंड एन्जॉय केलाय पण आता ते एन्जॉय नंतर दीदीला सोडण्याचं दुःख खूप खूप ते खूप प्रचंड मोठं आहे आमच्या म्हणून तर जायच्या आधी तुम्हाला खूप सारे मेमरीज द्यायचे होते ना मला आणि थँक्यू आम्हाला एवढं एन्जॉय करवल्याबद्दल सगळं आम्हाला इथं आणलं उलट आमच्या सारखे आम्हाला सगळ्यांना जशी एक मैत्रीण असते ना तसं सगळ्यांना फील केलं आम्हाला तुमची सगळ्यात जास्त नवीन स्टुडंट येतील पण मी विसरून पण जाईल कदाचित अयो दीदी असं नको करू असं नको करू आमच्यासोबत नाही विसरणार का ग दीदी अगं दीदी आणि काग दीदी दोन्ही मी तू कधीच विसरणार नाही अगं आणि काग म्हणजे हे लोक बोलायचे ना काग दीदी आणि एक काग मला असं असं की यार हे काही प्रश्न विचारणार काय माहिती आता मला काय असं वेगळं नाही विचारलं झालं बट छान जे पण काय विचारलं ते मला उत्तर देता आली त्या प्रश्नांची आय होप तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व झाले आणि ह्यांचे क्वेश्चन पण खूप हार्ड होत्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त विचारल्या खूप विचारला आणि आनंद होता त्या गोष्टी कारण की आवडणारे विचारणारे लोक खूप आवडतात मला डाऊट्स विचारले पाहिजे मुलींनी आणि माझं इथं पूर्ण स्वातंत्र्य आहे की जे अडत आहे ते विचारावं ते बिंदास त्या गोष्टींचं तुम्हाला त्या मुलींना सोल्युशन देत असते सगळ्यांनी लवकर माझ्या सगळ्या मुली मला याचाच जास्त आनंद आहे की मी आत्ता वयाच्या 23व्या वर्षी माझ्याच वयाच्या मुलींचे आणि माझ्यापेक्षाही जास्त वयाच्या असणाऱ्या लेडीजचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्यांना सॅटिस्फाईड करून पाठवते इथून हेच माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हां त्याच्या आधी एक मिनटं चालू राहू चालू तुला कसं वाटलं तुला कसं वाटलं मस्त ट्रिप कशी वाटली एन्जॉय केली की नाही कोणी त्रास तर नाही दिला ना सगळ्यांचा लाडकी तर तूच आहे तुला कोण त्रास दिला नाही खूप लाड केलं मला सगळ्यांनी लाड केलं ना खूप सगळे खुशी 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 सगळ्यांना तिची सवय झाली प्रत्येक बॅचच्या मुलींना तिची म्हणजे ती माझ्यासोबतच असते सगळ्या मुलींना तिची माझी छोटी बहीणच होती असं समजा तुम्ही तर सगळ्यांना तिची सवय झालेली आणि सगळे खुशी खुशी तिच्या मनासारखं सगळे करतात खुशीसारखी हां गाईस तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच